हॅलो फ्रेंड्स, मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. आणि आज आपण बनवणार आहोत बटाट्याचं झिरकं. तर चला सुरुवात करूया रेसिपीला. सर्वप्रथम मी दोन बटाटे घेतलेत, मोठे बटाटे आहेत, त्याचे दोन भाग केलेत आणि ते उकडायला ठेवलेत. तर तुम्ही जास्त माणसं असतील तर जास्त बटाटेही घेऊ शकता. तर आपण हे उकडायला ठेवलेत. आपण इथं मसाला करणार आहोत, त्यासाठी आपण घेतल्यात 6-7 मिरच्या हिरव्या, त्याच्यानंतर 1 खोबऱ्याचा तुकडा, 1 इंच आलं, 6-7 पाकळ्या लसूण आणि कोथिंबीर. हे सगळं आपण वाटून घेणार आहोत. आपले बटाटे उकडून झालेत, मी त्याची सालं काढली आहेत आणि आता आपण ह्याचे छोटे छोटे तुकडे करूया. जास्त मोठे तुकडे करायचे नाहीत, छोटे छोटे तुकडे करूया आपण. आणि हे सगळे कापून घेऊयात. आणि इथपर्यंत तुम्हाला जर आवडलं असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आपण सगळे बटाटे छान कापून घेतलेत बारीक बारीक तुकडे. तर आपण तयारी करूया बाकीच्या रेसिपीची. आपण पहिल्यांदा गॅसवर भांडं ठेवलं आहे, गरम करून घेतलं आहे. त्यात आपण 1-4-5 चमचे तेल घालूया. आपलं तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी घातली आहे. आपली मोहरी तडतडायला लागली की आपण त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालणार आहोत. आपली मोहरी छान तडतडली आहे, आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालूया. जिरे छान फुलून आलेत, हळूहळू फुलतात ते छान तेलामध्ये. यात आपण आता लसूण घालूया. 1-6-7 पाकळ्या मी ठेचून घेतल्यात, त्या ह्याच्यामध्ये घातल्यात. आणि लसूण आपण छान लाल करून घेऊया. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालूया आणि सगळं छान फ्राय करूया आपण. हे आपण छान फ्राय करून घेऊया. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल ही रेसिपी. आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा. तर आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा हळद घातली आहे. छान आपण परत फ्राय केले. आपला लसूण आता छान फ्राय झाला आहे, लालसर झाला आहे. आपण ह्याच्यामध्ये जे वाटण केलं होतं ना, ते वाटण आता ह्याच्यामध्ये घालूया आपण. हिरवी मिरची, लसूण, खोबरं, कोथिंबीर, आलं याचं जे वाटण होतं ते आपण ह्याच्यामध्ये घालूया. आणि हे पण आपण छान परतून घेऊया, तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊया. आपला मसाला आता छान फ्राय झाला आहे, तेल बघा सुटले किती छान. तर आता आपण ह्याच्यामध्ये हे बटाटे घालूया कापलेले. आणि तुम्ही हे प्रमाण वाढवूही शकता. जर तुमच्या घरात जास्त माणसं असतील तर मसालाही वाढवा आणि बटाटेही वाढवा. इथे मी 2 माणसांकरता करते. तर हे छान परतून घेऊया. ते बटाटे असे मसाल्यात छान मिक्स झाले पाहिजेत. बटाट्याने मसाला छान ॲब्सॉर्ब केला पाहिजे, म्हणजे अजून चव छान लागेल. तर हे आपण परतून घेऊया. आपले बटाटे छान परतून झालेत. याच्यामध्ये आपण 1/2 ग्लास पाणी घालूया, 1/2 ते पाऊण. आणि हे मिक्स करून घेऊया. कलर बघा किती सुंदर दिसतोय त्याचा. तर आपण हे मिक्स करतोय. आणि ही रेसिपी खूपच सोपी आहे आणि पटकन होणारी आहे. तर तुम्ही ही नक्की करून बघा. हे छान मिक्स केलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आणि ह्याला उकळी यायला ठेवूया. याला छान उकळी आली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालूया, भरपूर सारी कोथिंबीर घालूया आणि हे मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण चमचा घेऊन जे बटाटे आहेत ना ते थोडे कुस्करून घेऊया, दाबून घेऊया छान, म्हणजे ते मिक्स होतील रश्यामध्ये छान. तर आपण सगळे असे थोडे थोडे त्याच्यातले स्मॅश करूया, जे एकजीव होतील. अशा पद्धतीने आपलं बटाट्याचं झिरकं तयार झालेलं आहे. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नक्की ही रेसिपी तुम्ही करून बघा. मला माहिती आहे तुम्हाला ही नक्की आवडेल. आणि मला कमेंट करून नक्की सांगा की ही रेसिपी कशी झाली आहे ते.